पंतप्रधान नरेंद्रजी मोदी शिर्डीत येणार असल्याची चाहूल लागताच सर्व शिर्डीकर आतुर होते ते मोदी यांना पाहण्यासाठी. अखेर आज मोदी यांनी शिर्डीत येऊन साईंचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान यांचे स्वागत केले असून यावेळी सत्कार व्यासपीठावर राज्यपाल, प्रदेशाध्यक्ष दानवे, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, राधाकृष्ण विखे, हरिभाऊ बागडे, सुरेश हावरे, शालिनी विखे आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2.5 लाख घरकुल वाटप केले असून अजून 6 लाख घरांची मागणी मोदींकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांसोबत मोदींनी संवाद साधलाय. नमस्ते सर. आपको घर की चाबी लेकर के बैठ गए सब लोग. आपको दशहरे की बहुत बहुत मुबारक हो. कैसा लग रहा है? आप पक्के घर में आप रहने गए हैं तो कैसा लग रहा? बहुत अच्छा लग रहा है सर, बहुत खुशी हो रही है और आपसे मिलकर भी. धन्यवाद. अच्छा मुझे बताइए, सच बताएंगे आप लोग? जी हाँ. पक्का बताएंगे? पक्का सच बताएंगे. मैं आपका भाई हूँ, मुझ पर भरोसा करोगे? हाँ. मुझे बताइए, घर लेने के लिए पहले अर्जी की होगी, फिर पैसे मिले होंगे, घर बनाया होगा. किसी भी व्यक्ति को 1 रुपया भी रिश्वत देनी पड़ी है क्या आपको? नहीं सर. पक्का? पक्का. सच बताना. सच. चलिए, मुझे खुशी हुई कि आपने मुझे बताया, वरना क्या होता है कुछ ऐसे ही फालतू लोग पहुंच जाते हैं, मैं घर दिलाऊंगा, मुझे 250 रुपया दो, मुझे 500 रुपया दो. लेकिन मुझे खुशी है कि आज देश में ऐसा वातावरण बना है कि बिचौलिए सब खत्म हो रहे हैं और इसलिए बेचारे परेशान भी है. अच्छा, आप नया घर बन गया तो बच्चों की पढ़ाई क्या क्या करोगे? अभी तो हम बच्चों को कुछ आगे बढ़ाना चाहते हैं. नमस्कार साहब, मैं सिंगा सेदा वसावे, गांव का नाम उम्बिला पाड़ा, पोस्ट बगदरी, तालुका अक्कलकुवा, जिला नंदुरबार. प्रधानमंत्री आवास योजना में से घरकुल मेरा 17-18 का मंजूर हुआ साहब. पहला हफ्ता हमारा 25,000 का मिला, उसमें मैंने पाया का काम. यावेळी बोलताना मोदी यांनी मागील सरकारने 4 वर्षात फक्त 25 लाख घरकुल बांधणी केली असल्याचे सांगत आपल्या कार्यकाळात 1,25,00,000 घरकुल बांधणी केली आहे. जो मार्ग दिखाया है उसी मार्ग पर हमें आगे चलना है. मुझे बहुत खुशी हुई साथियों, आज मैं इस पवित्र स्थान पर हूँ, शताब्दी समारोह का समापन कर रहा हूँ. इस 31 अक्टूबर को राज्य में आप सभी की सरकार 4 वर्ष पूरे करने वाली है. मैं देवेंद्र फडणवीस जी और उनकी पूरी टीम को अग्रिम बधाई देता हूं. आप यूं ही पूरी शक्ति से महाराष्ट्रवासियों की सेवा करते रहें और आपको यहां के जन जन का आशीर्वाद मिलता रहे, मेरी यही कामना है. इसी विश्वास के साथ एक बार फिर उन सभी परिवारों को बहुत बहुत बधाई जिनको आज दशहरे के दिन खुद का, अपना मालिक का, अपने सपनों का आज घर मिला है. ये नए घर आपके सपनों को पूरा करने का माध्यम बने. इन घरों में रहते हुए आप और आपका परिवार जीवन में और आगे बढ़े, तरक्की करें, आपके बच्चे सफलता की नई ऊंचाइयों पर पहुंचे. साईबाबांचे तीर्थक्षेत्र हे समानतेचे केंद्र असून बाबांच्या तत्कालीन भक्तांचा नामोल्लेखही मोदींनी यावेळी केलाय. अनेक वर्षांपासून आपण पत्राच्या साध्या घरात राहत असून मोदी सरकारच्या काळात आपल्याला पक्के घर भेटल्याचा आनंद यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. प्रातिनिधिक स्वरूपात 5 लाभार्थ्यांना या ठिकाणी घरकुलाची चावी आणि कलशाची प्रतिकृती मोदींच्या हस्ते देण्यात आली आहे. राज्यातील या लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला आता ते पक्कं घर भेटलेलं आहे, मला संडास नव्हतं,
होते, संडास पण भेटलेला आहे, गॅस पण भेटलेला आहे आणि लाईट पण नव्हती, लाईट पण भेटलेली आहे. आता मी आणि माझी मुलगी ना एकदम सुरक्षित त्या घरात राहू शकतो आणि मला आता एक खूप आनंद भेट झालेला आहे. सूर्यभान शहाजी बर्डे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, लोणी बुद्रुक. आता आजचे दिवस घर नव्हतं, मी पासराच्या घरात राहत होतो. आता मला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मला सिमेंट काँक्रीटचं पक्कं घर मिळालं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. कुल भेटलेलं, त्याची चावी भेटलेली आहे घराची, नरेंद्र मोदीच्या हस्ते भेटली, त्यांची मी आभारी आहे. आधी पत्राच्या घरात राहत होतात पण आता चांगलं पक्कं बांधलेलं आहे घर, छान झाले, दोन रूम, शौचालय भेटलेलं आहे. मोदींची लाट कमी झाल्याची देशात आणि राज्यात जरी विरोधकांकडून चर्चा होत असेल तरी आज साईनगरीतील आयोजित कार्यक्रमात सभास्थान भरगच्च भरले होते. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, शिर्डी.